प्रधानमंत्री पीक विमा योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जालना जिल्ह्याचा गौरव करण्यात आला. सिव्हिल सर्व्हिस डे निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जालन्याचे जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांना प्रधानमंत्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. या संदर्भात माझे सहकारी रामराजे शिंदे यांनी जोंधळे यांच्याशी साधलेला हा संवाद. जालन्याचे कलेक्टर शिवाजीराव जोंधळे साहेब आपल्यासोबत आहेत. आज विशेष दिवस आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे. तो कशासाठी आहे हे आपण जाणून घेणार आहोत. प्रथमतः आम्ही याचं प्रचार आणि प्रसिद्धी फार मोठ्या प्रमाणात केली. प्रत्येक गावागावात जाऊन आम्ही ग्रामसभा घेतल्या, त्या माध्यमातून लोकांना या योजनेची माहिती घेतली. त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी सर्व आमदार खासदार आमचे पालकमंत्री यांच्या सहभागाने जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर शिबिरं घेतली आणि लोकांमध्ये याची फार मोठ्या प्रमाणावर प्रचार प्रसिद्धी केली. त्याचप्रमाणे जो जिल्हास्तरीय आमचा जो मीडिया आहे, पत्रकार आणि प्रिंट मीडिया यांनी याच्या माध्यमातून फार मोठी प्रचार प्रसिद्धी केल्यामुळं लोकांनी याला भरभरून प्रतिसाद दिला. अडचणी एकच येत होत्या की आमच्याकडे जे ग्रामीण भागातील ज्या शाखा होत्या त्या बहुतेक जिल्हा बँकेच्या होत्या आणि जिल्हा बँकेमध्ये जेवढं मॅनपॉवर पाहिजे तेवढं नव्हतं. परंतु या ठिकाणी आम्ही प्रत्येक बँकेला तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून ॲडिशनल स्टाफ दिला. प्रत्येक बँकेच्या शाखेवर आम्ही काउंटर खोललं आणि त्या काउंटरवर आम्ही शेतकऱ्यांचे फॉर्म भरून घेणे, त्यांना किती प्रीमियम जमा करायचे त्याची माहिती देणे, त्याचबरोबर ऑन द स्पॉट 7-12 त्याला देणे पीक पेऱ्यासाठी, हे सर्व दिल्यामुळं लोकांना त्यामध्ये सुविधा झाली. माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळी आवाहन केलं होतं की जे शेतकरी कर्जाच्या नेटमध्ये येत नाही त्यांच्यासाठी आम्ही खास मोहीम राबवल्या. विशेषतः जिल्हास्तरीय बँकरची जी मीटिंग होती त्यामुळे नॅशनल बँकेच्या माध्यमातून आम्ही फार मोठ्या प्रमाणात याची जनजागृती केली आणि जास्तीत जास्त शेतकरी हे कर्जाच्या नेटमध्ये आणण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्यामध्ये सर्व नॅशनलाइज बँकांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जालन्याचा हा गौरव केलेला आहे. जालन्याचा नव्हे, तिथल्या जिल्हाधिकाऱ्याचा नव्हे, तर हा गौरव आहे तो शेतकऱ्यांचा. रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.